पाथर्डी बाजार समितीनं बैल बाजारासाठी प्रवेशद्वारापुढील जागा खासगी व्यापाऱ्याला दिल्यामुळे त्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी गेट बंद आंदोलन करून प्रतिकात्मक स्वरूपात खासगी जागेत बैल बाजार भरून समितीच्या निषेधार्थ घोषणा दिल्यात. पाथर्डी बाजार समितीनं बैल बाजारासाठी प्रवेशद्वारापुढील जागा खासगी व्यापाऱ्याला दिलेल्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी गेट बंद आंदोलन करून प्रतिकात्मक स्वरूपात खासगी जागेत बैल बाजार भरून समितीच्या निषेधार्थ घोषणा दिल्यात. बाजार समितीचे अध्यक्ष सचिवांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध करत बैल बाजार बाहेर कोरडगाव रोड मस्के कॉलनी शेजारी जागेवर भरलाय. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून तहसीलदार नामदेव पाटील यांनी आंदोलकांशी संवाद करून वादग्रस्त बांधकामाला 8 दिवस स्थगिती देण्याची सूचना बाजार समितीने केली आहे. शहराच्या मध्यवस्तीत राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला बाजार समितीचे भव्य मैदान असून तेथे बैल बाजार भरतो. शेवगाव रस्त्याच्या बाजूनं बैल बाजाराचं प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारावर बाजार समितीनं खाजगी व्यापाऱ्याला भूखंड दिल्यानंतर बांधकाम सुरू झालं. या कामाला हरकत घेत गेल्या 8 दिवसांपासून व्यापाऱ्यांनी संघर्षाचं हत्यार उपसलंय. बंद असा पुकारला आम्ही की इथं भूखंड दिलेले असल्यामुळं बैल बाजारात जागा नसल्यामुळं कमी राहती गेट बंद झाल्यानंतर आम्ही एका गेटवर कशी येणार, सगळ्या पुढं अडचणी होणार, पुढं हवे रोड इकून झाला त्या गेटवर आले कस काय गाड्या बैला येऊ शकत नाहीत, चार चार तास घोडेगावासारखं होणार आहे. अजिबात लोकांना विक्री बंद झालीच पाहिजे, भुसारवाले भुसारात घाला, आमचं काय म्हणणं नाही त्यांना जागा नका देऊ. आमची मागणी होती बक्षी हे बंद ठेवा, इकडं गड्ड्यात कोणी बसू नका, एवढीच मागणी होती आमची. व्यापार हद्दीत बाजार समितीनं कुठलंही बांधकाम करू नये. बाजार समितीकडून शेतकरी आणि व्यापाऱ्यांना कुठलीही सुविधा मिळत नाही. स्वच्छतागृहाअभावी कुचंबना होते. बाजार समितीच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला असतो. काचा गोळा करून बाजार करावा लागतो. गेट पुढील अतिक्रमणे हटवण्याची मागणी प्रशासनाकडे करूनही दखल घेतली जात नाहीये. वादग्रस्त बांधकाम थांबवून मेन गेट खुले करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. मार्केटमधले भूखंड विक्री थांबली पाहिजे, मेन गेट ओपन झालं पाहिजे. आमच्या बैल बाजारमध्ये भूखंड हा झाला नाही पाहिजे. आमची सगळी सोय झाली पाहिजे, आम्हाला गेट ओपन झालं पाहिजे. जे मेन गेट पहिलं बंद झालेलं आहे ते गेट ओपन हे झालंच पाहिजे. जुनं मेन गेट हे ओपन झालं पाहिजे. आज बाजार हे जर त्यांनी जर नाही थांबवलं हे बांधकाम तर पुढच्या आठवड्यात आम्ही बुधवारी रस्त्यावर बाजार भरू आंदोलन करू. त्याची शासन जबाबदार राहील, मार्केट जबाबदार राहील. आम्हाला ते आज लिख हे आश्वासन देऊ राहिले. ह्या आठवड्यात त्यांनी जर सगळं आमचं ते बांधकाम ते थांबवलं, सगळं भूखंड विक्री थांबवली तर मग पुढच्या आठवड्यात नाही बांधकाम चालू जर दिसलं तर आम्ही परत रस्त्यावर उतरून आंदोलन करू. प्रतिनिधी सचिन दिनकर, ब्युरो रिपोर्ट, पाथर्डी.